सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। मुळशी पॅटर्न चित्रपटातील डायलॉगने आज बुलढाणा दणाणले। तुम्ही आम्हाला घोडे लावले घोडे, आम्ही तुम्हाला बैल लावू बैल, तेही नागराज सगट, अशा गगनभेदी घोषणा व इशाऱ्यांनी आज बुलढाणा शहर दणाणले। निमित्त होते बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मोर्चाचे। स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात हा बैलगाडी चालकांचा बैलांसह निघालेला भव्य मोर्चा बुलढाणेकरांसाठी लक्षवेधी ठरला। बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी आज हजारो बैलगाडी चालक बैलांसह रस्त्यावर उतरले होते। हा मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयापासून ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत वाजत गाजत गेला। बैलगाडी शर्यत ही 350 वर्ष जुनी परंपरा आहे। शर्यतीच्या बैलांना शेतकरी स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त जीव लावतात। बैलगाडी शर्यत शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे। महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे ही मागणी घेऊन आज बुलढाणा जिल्ह्यातले संबंध बैलगाडा चालक मालकांनी बैलांसकट आणि गाडीसह या कलेक्टर ऑफिसवर मोठा मोर्चा आणलेला आहे। सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय पेंडिंग जरी असला तरी तामिळनाडू कर्नाटक आणि इतर राज्यांनी त्या शेतकऱ्यांच्या दबावगटापुढे त्या ठिकाणी बैलगाडा चालक मालकांना बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी दिलेली आहे। महाराष्ट्र सरकारनेसुद्धा आपल्या शेतकऱ्यांचा विचार करून या बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही इथं आलेलो आहे। बैलगाडा शर्यत ही एक 350 वर्षापासूनची जुनी परंपरा आहे आणि देशी जातीचा जो खिल्लारी बैल आहे तो गोवंश आहे। ही जमात आता बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे दुर्मिळ होत चाललेली आहे। महाराष्ट्रामध्ये जवळपास 3.5 लाख बैल सध्या या पटावरचे आहेत आणि या पटावरच्या बैलाला लेकरापेक्षासुद्धा जास्त शेतकरी जपतो आणि या बैलांच्या किमतीसुद्धा 25-25, 30-30 लाखापर्यंत असतात। घरातला माणूस गेल्यावर जेवढं दुःख होतं तितकंच दुःख हा बैल गेल्यावर होतं। या बैलाला तर हाताच्या फोडासारखे शेतकरी जपतो। हा ही परंपरा आहे, हा जुना खेळ आहे। याच्यामधून मोठी आर्थिक उलाढाल होत असते। अनेक लोक या खेळा या शर्यतींवर अवलंबून आहे। म्हणून ही बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे ही राज्य सरकारला आमची विनंती आहे। आणि जर का बैलगाडा शर्यत राज्य सरकारनं विचार करून चालू केली नाही तर मग कायदा मोडून आणि बंदी झुगारून आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये शंकरपट भरवणार। जंगली प्राण्यांच्या यादीतून बैलांना वगळले पाहिजे। संविधान कलम 48 प्रमाणे राज्य सरकारने वन्य प्राणी पक्षी याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या झोपणीच्या जनावरांची यादी जाहीर करावी। त्याचप्रमाणे झोपणीच्या जनावरांच्या वंशवृद्धीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून शासन मान्य प्रदर्शन भरवावीत। झोपणीच्या जनावरांच्या यादीत असणारा बैल त्याला गाडी ओढणे पोहणे तसेच इतर मेहनतीचे कामे करण्यास परवानगी असावी। त्याचप्रमाणे बैल गाय वासरे यांना कत्तलखान्यात कापण्याची परवानगी देऊ नये। असे कुठे आढळल्यास कठोर कारवाई झाली पाहिजे या मागण्या यावेळी करण्यात आल्या। तसेच खिल्लार जातीचा गोवंश संपुष्टात आणण्याचा दावा असा आरोपी तुपकरांनी केला। शर्यतीवरील बंदी उठवली नाही तर हजारो बैलगाड्या व शर्यतीचे बैल घेऊन मुंबईच्या मंत्रालयात घुसू असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला। प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा।